10,000 वेळा तरी चिंतन करावं. कशा पद्धतीने ही नामस्मरण मामाने जी नामचिंतनाची कथा सांगितली, आता मामाने अन्नदानाची एक गोष्ट सांगितली सांगतो. माणसाला नेहमी अन्नदान करावं. गावामध्ये सप्ताह असेल किंवा गावचा धार्मिक कार्यक्रम असेल किंवा कुठल्या गावची यात्रा असेल, देवीची असेल, देवाची असेल, त्यामध्ये जो पंढरा होतो अन्नदानाचा, त्यामध्ये दारात कधी वर्गणी मागायला कधी येऊन द्यायचं नाही. कोणाला स्वतःहून तिथे येऊन वर्गणी द्यायची. दारात कधीच वर्गणी आणि पट्टी मागायला कधी देवाच्या धार्मिक कार्यक्रमाची पट्टी वर्गणी मागायला कधीच दारात येऊन द्यायचं नाही. दारात वर्गणी मागाय येणे आम्हाला तिथे जाऊन वर्गणी आपली द्यायची. म्हणजे तुम्ही 100 रुपये द्या पण तिथे निघून द्यायचे. धर्म केला पाहिजे, परोपकार करायला शिकलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं देवाना आपला मनुष्य जन्म दिलाय, या मनुष्य जन्माचं सार्थक करून घेतलं पाहिजे. देवाचं काहीतरी देणं आहे, ते देणं कुठेतरी फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फेडू तर शकत नाही पण कुठेतरी फेडण्याचा प्रयत्न तरी करायचा आहे. अशा पद्धतीनं मग अन्नदानाची मामांच्या मुखातून गेली गोष्ट आहे. स्वयं मामाने सांगितली ती गोष्ट ऐकवतो. काय त्यातून बोल घ्यायचं हे ज्ञान त्याने ठरवायचं. आज जे पुणे शहर आहे, तुमचे भाऊबंदकीत म्हणजे तुमच्या शेजारी असणारा हा पुणे जिल्हा, आणि त्या पुणे जिल्ह्याला पहिलं पुणे शहराला पुण्यनगरी हे नाव होत. पुण्यनगरी हे नाव होत का? तर त्या पुण्यनगरीमध्ये पुण्यवान असा राजा होता. तो लोकांचा एका पारड्यामध्ये पुण्य विकत घ्यायचा आणि दुसऱ्या पारड्यामध्ये त्या जोकरा तो पैसे वाटत होता. काय राजाचे असं बघा लोकांच. आता कुणाकडे पुण्य किती शिल्लक आहे हे कळायला ते मंडळी त्याला मोठंच असावं लागतं. आणि अशा पद्धतीनं अंतर्ज्ञानी होता. कोणाकडे पुण्य किती आहे तेवढंच पुण्य, तेवढ्याच मागचं तेवढं पैसेही वाटायचा. असा पुण्यवान राजा. लोकांचं जे धार्मिक लोक आहेत, दानशूर लोक आहेत, अन्नदान करतात, ज्यांच्याकडे पुण्य शिल्लक आहे अशा लोकांचं पुण्य विकत घ्यायचं आणि त्या दुसऱ्या पार्ट्यात त्या पैसे त्या जोक्त द्यायचा. असं खेड्यापर्यंत वार्ता पसरले. पुण्यनगरीचा राजा पुण्य विकत घेतोय आणि पैसे वाटतोय. त्यावेळेस असंच खेड्यातील एक निरक्षर आडाणी झोडपवत दिवसभर दुसऱ्याच्या बांधाला मोलमजुरी केल्याशिवाय संध्याकाळी जरी चूल पेटत नव्हते. आर्थिक परिस्थिती होती, नाजूक परिस्थिती. आणि असं आर्थिक परिस्थितीतलं हे कुटुंब नवरा बैठो. त्यावेळेस त्यांच्या कानावरती त्या मंडळी जे आलं की अमुक अमुक पुण्यनगरीला राजा पुण्य विकत घेतोय आणि पैसे वाटतोय. तेव्हा ती बायको आपल्या नवऱ्याला रोज कामाला आले की विचारायची का गावगावची लोक जातात राजाकडे, राजा पुण्य विकत घेतोय, पैसे वाटतोय. मग आपल्याही काय पुण्य शिल्लक असताना राजा फुगेल, पुण्य विकत आणि 4 पैसे येतील, प्रपंच राहतील. तर तो म्हणायचा आग येईल आपल्या मला कुटुंबाचा उदरनिर्वाह पोटाचा खळग भरण्यासाठी दिवसभर दुसऱ्याच्या बांधाला जाऊन मजुरी करावी लागते. तेव्हा संध्याकाळी चूल फिरते. आपण कधी धर्म केला नाही, आपण कधी अन्नदान केलं नाही, कधी 10 माणसाच्या हातावर पाणी वाचून धर्म केला नाही आणि आपल्याकडे काय पुण्य शिल्लक असणार आहे. आपल्याच पोटाचा खळग भरण्यासाठी जर आपण दुसऱ्याच्या बांधाला जाऊन मजुरी करतोय तर पुण्य काय असणार आहे आपल्याकडे शिल्लक. पण मंडळी ती रोज उठवली, तुम्ही जाऊन तर या, असलं शिल्लक तर घेईल, नसलं तर राजा मागायला तरी येऊन देईल, येऊन देईल का तिकडे तुम्हाला ठेवून देईल. अशा पद्धतीने बऱ्याच दिवस ते ऐकून घेतलं. पण शेवटी पत्नी हट्ट हा वाईट असतो. तो ज्यांची लग्न झाली त्यांना माहितीये पत्नीने जर आता हाड धरला आणि ते हाड जर जोपर्यंत आपण पुरवत नाही तोपर्यंत मंडळी घराचा अर्थ काही ना काही दुसमूस सुरू असते. मग अशा पद्धतीनं त्याने ते किती दिवस ऐकायचं म्हणून एके दिवशी विचार केला. ठीक आहे म्हणजे तुझं ऐकून हे बघ म्हणला जातोच म्हणला मी राजाकडची भेट घेऊन येतो. जायचा दिवस निश्चित झाला. सकाळ उठला, लवकर उठला म्हणजे तुम्हाला जायला काही गाडी घोडं नाही, पायी जावं लागणार, पायी यावं लागणार. तेव्हा म्हणजे वाटत कुठं भूक लागली तर सोबत शिदुरी असावे. आत्ताच म्हणले मी भाकरी काय बसून दोन दामट्या करून देते. तेव्हा वाटत कुठं भूक लागेल तिथं खावा. पण राजाची भेट घेतल्याशिवाय मागे येऊ नका. आणि ज्यावेळेस बायको भाकरी कराय बसली, पिताच्या डब्यात हात घातला, भाकरी कराय बसली, दुर्दैवानं लागलेल्या शेजारी ज्या घरी गेली आणि उष्णपासनं आता शेजारी का नाही मोजकच उष्ण हे भाकरी पुरतच पीठ मिळालं आणि ते हे भाकरी पुरतच पीठ आणलं. गरीबी फार वाईट असते. मामा नेहमी म्हणायचे गरीबी ते आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. बरोबर म्हणजे माणसाला गरीबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये अशा पद्धतीनं. आणि मग ती एक भाकरी पुरत पीठ शेजारी कडनं उष्ण मिळालेलं त्या पिठाची भाकरी गेली, दामटी गेली, एक भाकर गेली. आता त्यावरती तेल चटणी घातली, एका डोळक्यात फडक्यात ती भाकर बांधली आणि आपल्या मालकाकडे शिदोरी दिली. जावा म्हणजे ही शिदोरी घ्या, वाटत की जर कुठं तिथं भूक लागल तिथं खा. पण म्हणजे राजाची भेट घेतल्याशिवाय माघार येऊ नका. अशा पद्धतीने शिदोरी घेऊन हा बिचारा निघाला, पायी पायी निघाला. सकाळी निघालेला मनुष्य दुपारपर्यंत वाटणं चालतच होता आणि पोटाचं भूकही लागले, पाणी प्यावंसं वाटलं.
थोडासा इसावाही घ्यावा.